महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे पावसासंदर्भातली. पावसानं 10 दिवसांचा ब्रेक आपला वाढवलेला आहे. 20 ऑगस्ट नंतर त्यामुळे बरसण्याचा अंदाज आहे. मुंबईसह राज्यभरामध्ये पावसानं मोठा ब्रेक घेतलाय आणि पावसाची ही विश्रांती किमान 20 ऑगस्ट पर्यंत कायम राहणार असून त्यानंतर कदाचित पाऊस पुन्हा सुरू होईल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलाय. गेल्या 7 दिवसात राज्यात जवळपास पाऊस पडलेलाच नाहीये आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे सामान्य पावसाच्या स्थितीपेक्षा कमीच आहेत. मुंबईमध्ये आणि राज्यात कुठेही सध्या पावसाची चिन्ह नाहीत. मान्सूनचा हिमालयाच्या पायथ्याशी आहे आणि त्यामुळे तिथल्या प्रदेशात भरपूर पाऊस आणि पूरसदृश्य स्थिती आहे. तर राज्यातील पावसाची परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेले 7 दिवस पावसानं राज्यभर विश्रांती घेतली आणि राज्यातील अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतकीच धरणं 100% भरली आहेत. उर्वरित धरणात सरासरी 66% पाणीसाठा असून मराठवाड्यामध्ये केवळ 38% पाणीसाठा आहे आणि मराठवाड्यातील 44 धरणांपैकी केवळ 12 धरणात 50% वर पाणीसाठा आहे तर 32 धरणात 50% कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, धरणं अजून भरलेली नाहीयेत असं आवाहन प्रशासनानं केलंय. केंद्रीय अन्न मंत्रालयानं देशामध्ये सवलतीच्या दरात चणाडाळ उपलब्ध करून दिलेली आहे. सध्या या चणाडाळीची विक्री सुरू केली असून सरकारनं भारत डाळ या नावानं बाजारात डाळींची विक्री सुरू केली आहे. 1 किलो पॅकसाठी 60 रुपये आणि 1/2 किलोसाठी 55 रुपये या अनुदानित दरानं डाळीची विक्री सुरू आहे. तर वाढत्या किमतीनंतर नियंत्रणात आणण्यासाठी दर सरकारनं हा निर्णय घेतलाय. केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लोकसभेत याबाबतची माहिती दिली. तर नाफेड आणि NCCF केंद्रीय भांडार आणि सफलच्या किरकोळ विक्री केंद्रातून भारत डाळीचं वितरण केलं जात आहे. गेल्या अनेक महिन्यांनंतर कोरोनाच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आणि या रुग्णाचा मृत्यू जुलैमध्ये झाला होता, परंतु आता अधिकृत नोंदीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिलेली आहे. या रुग्णाला ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं असं डॉक्टरांनी म्हटलंय. मृत व्यक्ती 75 वर्ष मुंबईतील रहिवासी असून त्याला यकृताचा कर्करोग झाला होता आणि त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असली तरी हा व्हायरस त्याच्या प्राथमिक मृत्यूसाठी जबाबदार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अविश्वास प्रस्तावावरती उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना चांगलंच धारेवरती धरलं. अविश्वास प्रस्तावावरती बोलताना पंतप्रधान मोदींच्या निशाण्यावरती काँग्रेस पक्ष होता. काँग्रेसला परिवारवाद पसंत असल्याचा आरोप सुद्धा मोदींनी यावेळी केला आणि काँग्रेसच्या सत्ताकाळात भारतामध्ये गरिबी वाढतच गेल्याची टीका मोदींनी केली. आम्ही घोटाळे नसणारं सरकार दिलं, भारताच्या तरुणांना खुल्या आकाशात भरारी घेण्याची संधी दिली, प्रोत्साहन दिल्याचं देखील मोदी यावेळी लोकसभेत म्हणाले. पाहुयात मोदींनी विरोधकांना कसं धारेवर धरलं. मन का जो आई है ना आई वो उनको छोड़ता नहीं है और इसलिए एनडीए में 2 आई पिरो दिए, 2 घमंड के आई पिरो दिए. पहला आई 26 दलों का गमन और दूसरा आई 1 परिवार का गमन. एनडीए भी चुरा लिया कुछ बचने के लिए और इंडिया के भी टुकड़े कर दिए. I.N.D. लेकिन आप ये मत भूलिए कि देश भी आपको देख रहा है, आपके एक एक शब्द को देश गौर से सुन रहा है. लेकिन हर बार देश को आपने निराशा के सिवाय कुछ नहीं दिया है और विपक्ष के रवैये पर भी मैं कहूंगा जिनके
खुद के वही खाते बिगड़े हुए हैं, जिनके वही खाते खुद के बिगड़े हुए हैं वो भी हमसे हमारा हिसाब लिए फिरते हैं। अधीर बाबू को क्या हाल हो गया, उनकी पार्टी ने उन्हें बोलने का मौका नहीं दिया। ये तो कल अमित भाई ने बहुत बहुत जिम्मेवारी के साथ कहा कि भाई अच्छा नहीं लग रहा है, और आपकी उदारता थी कि उनका समय समाप्त हो गया था तो भी आपने उनको आज मौका दिया, लेकिन गुड़ का गोबर कैसे करना उसमें ये माहिर है। हम अधीर बाबू के प्रति अपनी पूरी संवेदना व्यक्त करते हैं। महिलाओं के साथ गंभीर अपराध हुआ और ये अपराध अक्षम्य है और दोषियों को कड़ी से कड़ी सजा दिलवाने के लिए केंद्र सरकार राज्य सरकार मिलकर के भरपूर प्रयास कर रही है। जिस प्रकार से प्रयास चल रहे हैं, निकट भविष्य में शांति का सूरज जरूर उगेगा, मणिपुर फिर एक बार नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ेगा। मैं मणिपुर के लोगों से भी आग्रह पूर्वक कहना चाहता हूं, वहां की माताओं बहनों बेटियों से कहना चाहता हूं, देश आपके साथ है। मैं मणिपुर के लोगों को विश्वास दिलाता हूं कि मणिपुर फिर विकास की राह पर तेज गति से आगे बढ़े, उसमें कोई प्रयासों में कोर कसर नहीं रहेगी। हमारे लिए नॉर्थ ईस्ट हमारे जिगर का टुकड़ा, आज मणिपुर की समस्याओं को ऐसे प्रस्तुत किए जा रहा है जैसे बीते कुछ समय में ही वहां ये परिस्थिति पैदा हुई है।